ताज़ा खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। कोरोनातून बरे झालेल्या 8 रुग्णांनी डोळे गमावले। सूरत मध्ये म्युकोर मायकोसिस चा कहर, तर गुजरात मध्ये 2000 पेक्षाही जास्त रुग्णांना बाधा। ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या जागतिक खातीच्या मराठवाड्यात संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू। कोल्हापूरच्या डॉक्टर भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन। कोल्हापुरात रात्रीपासून पुढील आठवड्याभर कडक लॉकडाऊन, तर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी। कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांमध्येही मोठी वाढ। वाढता धोका लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करणार। चीनच्या सिनोफार्म कोरोना लसीच्या आपत्तीकालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी। आतापर्यंत 42 देशात लसीकरणासाठी वापर। मुंबईत खासगी अँब्युलन्स कंपन्यांकडून कोरोना रुग्णांची लूट। मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी 10,000 रुपयांची आकारणी। रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी चंद्रपुरात डॉक्टर आणि 2 नर्ससह 5 जणांना अटक। वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ। आता कोविड केअर सेंटर मध्येही पैसे मोजावे लागणार। पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा प्रयोग, प्रतिदिन 700 रुपयांचा दर। ऐन मे महिन्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। बुलढाण्यात काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान। अभिनेता सलमान खान कडून पुन्हा एकदा मदतीचा हात। रोजंदारीवर काम करणाऱ्या बॉलिवूड मधल्या 25,000 कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये जमा करणार। ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।